तुळजापूर रोडवरील प्राची हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तीन अभियांत्रिकी विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. सोलापूर तुळजापूर रोडवरील प्राची हॉटेलसमोर अनोळखी वाहनाच्या धडकेत तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अंत झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून दीपक जयंत गुमडेल वय 21 राहणार मंगळवारपेठ, अक्षय विजय आसबे वय 21 राहणार शेवळे तालुका पंढरपूर, संगमेश मडिवाळप्पा माळगे वय 20 राहणार घोंगडे वस्ती असं वाहन अपघातात जागी ठार झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर त्यांच्यासोबत असलेला हेमंत बसवराज थळंगे वय 21 राहणार भवानीपेठ असं गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मयत तिघे सोलापूर जवळील नागेश ऑर्किड अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत होते. मयत तिघे आणि जखमी एक जण हे चौघे शनिवारी रात्री अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयातील स्टडी रूमला गेले होते. पहाटे चहा घेण्यासाठी तुळजापूर रस्त्यावर प्राची हॉटेलसमोर त्यांच्या मोटार सायकलीवरून आले असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. यातील मयत दोघे आणि जखमी थळंगे हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरचं शिक्षण घेत होते तर अक्षय आसबे हा थर्ड इयरमध्ये शिक्षण घेत होता. मयत तिघे आणि जखमी हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं एकत्रित शिक्षण घेत होते. यातील मयत विद्यार्थी हे सोलापुरातील नामांकित व्यावसायिकांची मुले होती. ऑर्किड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याची माहिती मिळताच महाविद्यालयातील त्यांच्या सह विद्यार्थी मित्रांनी तसंच नातेवाईकांनी सोलापूर शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अपघातानंतर वाहन फरार झाले असून सोलापूर ग्रामीण पोलीस अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेत आहेत.